घरफोड्या करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक. 3,66,000 मुद्देमाल हस्तगत. इचलकरंजी व परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. प्रल्हाद उर्फ विक्की विठ्ठल कवठेकर वय 28 व रमेश आत्माराम सावंत वय 28 दोघे राहणार संगमनगर तारदाळ अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी मिळून 7 घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून LED स्क्रीन, सोन्या चांदीचे दागिने आदींसह सुमारे 3,66,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस उपअधीक्षक समीर सिंग साळवे यांनी दिली. इचलकरंजी शहर व परिसरात गेल्या काही दिवसात चोऱ्या व घरफोड्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील यांनी संशयावरून प्रल्हाद कवठेकर व रमेश सावंत या दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता त्यांनी घरफोड्या व चोऱ्याची कबुली दिली. गत वर्षभरात हे दोघे मिळून घरफोड्या करत होते. रांगोळी येथील बाळासो शंकर कोळी यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून देवपूजेचे चांदीचे साहित्य व सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. या दोघा चोरट्यांकडून शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 6 घरफोड्या उघडकीस आले आहेत. कवठेकर व सावंत हे दोघेही कामगार असून मिळेल ते काम करतात. रात्रीच्या सुमारास बंद घरे हेरून दोघेजण मिळून फोडत होते असे तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस नाईक उदय पाटील, प्रशांत ओतारी, पोलीस अंमलदार सुनील बाईत, विजय माळवदे, प्रवीण कांबळे, सतीश कुंभार, सुकुमार बरगाले, पवन गुरव, अरविंद माने यांनी केली. गेल्या काही महिन्यांपासून इचलकरंजी शहरामध्ये घरफोड्यांमध्ये वाढ झालेली होती. त्या अनुषंगाने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री महेंद्र पंडित सर आणि ॲडिशनल SP श्री निकेश खाटमोडे पाटील सर यांच्या सूचनांप्रमाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन शहापूर आणि इचलकरंजी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे उघडकीस आणण्याकरता खास पथके नेमून त्यावर कारवाई करण्यात येत होती. त्या अनुषंगाने काल रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या DB पथकाने 2 संशयित आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मे महिन्यामध्ये झालेली एक घरफोडी ओपन केलेली आहे. त्याचसोबत सदर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून शहापूर हद्दीमधील इतर 6 घरफोड्या देखील उघडकीस आलेल्या आहेत. अशा 7 घरफोड्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनने उघडकीस आणलेल्या आहेत. सदर आरोपी हे नवीन असून मोलमजुरी करून मिळेल ते काम करून संध्याकाळच्या सुमारास ते घराबाहेर पडून सदर शहरामध्ये बंद असलेली घरे फोडत होती. या त्यांच्याकडून संशयित माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्यावर काम करून सदर संशयित आरोपी हे ताब्यात घेतलेले असून त्यांच्याकडून इतर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यामध्ये 3,66,600 रुपयाचा सोने चांदीचे दागिने त्याचसोबत 1 LED TV असा मुद्देमाल रिकवर केलेला आहे. नरशक्ती न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा.